प्रत्येक माणसाला काही ना काही देवाने सवय दिलेली आहे. एखादा माणूस जेवत असला की विचारायची सवय, जेवतोय काय. एखादा माणूस झोपलेला असला त्याला जबरदस्ती उठवते, झोपलाय काय. एका माणसाचं प्रेत चाललं होतं, एकाने विचारले मेला काय तुला, नाही त्याला झोपायची सवय, आम्हाला फिरवायची सवय. एका प्रेतात खूप गर्दी होती, प्रेत चालले आणि एक जण गर्दीतून आला, त्याने विचारले कोण गेला रे, गेला कोण. मला बाजारात चाललो होतो, गर्दीमध्ये घुसलो, मला काय माहित. दुसऱ्याला विचारलं कोणाला विचारू, कोणाला. तो खांदा दिला होता त्याला विचारलं, बाबा कोण गेलं रे. त्याने मागे पाहिलं, कदाचित हात झोपलाय ना, तोच गेलाय. मोबाईल फोन जेव्हा नवीन नवीन आले होते त्यावेळी त्यांची साईज मोठी होती, एवढी खिशात घातल्यानंतर माणूस रस्त्याने चालला की असं वाटायचं की खिशामध्ये वरवंटा घातलाय. आता मोबाईलची साईज लहान झालीय, जितका मोठा माणूस तेवढा छोटा मोबाईल आणि जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल. चायनावाल्यांनी एक मोबाईल काढला एवढासा, दिसत पण नाही. ज्यावेळी तो मोबाईल काढला टीव्हीवर त्यांनी जाहिरात केली, विचारलो काय बोलतोय काय, तो म्हणाला मोबाईल चांगला घेऊन टाका. एका माणसाने एवढासा मोबाईल घेतला, बोलत बोलत चालला होता, बोलता बोलता चालला अचानक गिळला, घापाक पोटात गेला, ढापाक. 5 मिनिटं चालल्यानंतर हालायला लागला. म्हणलं असं काय हलतोय, व्हायब्रेटरवर होता ना. व्हायब्रेटरवर हा गिळला. हॅलो मोबाईल गिळला मग काय, या यायला रोज 5-6 गिळतो. रोज 5-6 गिळतो काय, त्रास होत नाही कसला. नाही मोबाईल गिळला त्रास नाही, कसला त्रास सांग, कसला त्रास. म्हणलं नाही जेवताना वगैरे कसला यायला काय त्रास सांग. म्हणलो सकाळी जाताना कसला यायला काय त्रास बीस काय नाही. लोक झोपताना कसला त्रास. तर कधीतरी त्रास होत असेल. हा होतो ना. लोक कधी चार्जिंगला बसल्यावर. बरं वाटतं तुम्ही टाळ्या वाजवता, हसता, तुम्हाला कुठलाही आयटम आवडला, कुठलाही विनोद आवडला की तुम्ही भरभरून दाद देता. पण काही गोष्टी अशा आपल्या देशात घडतात की ज्या घडू नयेत आणि त्या घडतात आणि त्या घटनेतून काही मार्मिक विनोद, काही शाब्दिक विनोद, काही करंट सब्जेक्टवर आम्ही विनोद शोधत असतो. मध्यंतरी काही भय्य पळून गेले, मुंबई सोडून पळून गेले आणि काही भैया तर हिंदीतले मराठीत बोलायला लागले. हा हो जा रहा, हा कुकडे जा रहा, तिकडे जा रहा, इकडे आ रहा, बात नाही करा तिकडे, हा नाले में पळा रहा. माझ्या बिल्डिंगच्या खाली एक लॉन्ड्रीवाला भैया आहे, नेहमी शूटिंगला जाताना किंवा कार्यक्रमाला जाताना मी त्याला हाक मारून जातो. गेल्या 15-20 वर्षापूर्वीची आमची दोस्ती आणि मला त्याचं नाव माहीत आहे, तो काय करतो सगळं सगळं माहीत आहे. परवा मी त्याला सहज हाक मारली, कैसे हो पांडे. तो म्हणाला कौन पांडे, हम पांडे नहीं होते, पांडे हूं. लो यादव कैसा है, कौन यादव. वो यादव नहीं जाधव है. लो सुना परसों कुछ लफड़ा हो गया. हाँ लफड़ा तो हो गया, बहुत लफड़ा हुआ. बोले क्या हुआ क्या. पता नहीं 5-6 लोग रिक्शा से आया, ऐसा प्रेस करता रहा हूं, पीछे से कौन आके कूले पे लात मारा, धपाक, ऐसा गिर गया हूं. बोले किसने मारा किसने. पता नहीं किसने मारा, यहां सब छिल गया हूं. बोले मारा किसने. पता नहीं किसने मारा है, जिसने भी मारा है बहुत मन से मारा है.